रत्नागिरीतल्या गणपतीपुळे इथे वेल माशाचं पिल्लू समुद्र किनारी वाहून आलंय. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत आलेल्या वेल माशाच्या पिल्लाला स्थानिक आणि वन खात्याकडनं वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वेल माशाचं हे पिल्लू 24 तासानंतर सुद्धा जिवंत आहे. या वेल माशाच्या पिल्लाला ट्रॉलर्सच्या माध्यमातून खोल समुद्रात नेलं जाईल. ओहोटीच्या पाण्यामुळे किनाऱ्यालगत आलेलं हे पिल्लू वाळूमध्ये सध्या अडकलेलं आहे आणि त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. या वेल माशाच्या पिलाच्या रेस्क्यू ऑपरेशनचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी. गणपतीपुळे समुद्र किनारी एक वेल माशाचा पिल्लू आलेला आहे. जवळपास 18 तास या पिल्लाला होऊन गेलेले आहेत आणि हे पिल्लू आता या समुद्र किनारी आहे. अर्थात गणपतीपुळे जर किनारा पाहायला गेला तर MTDC रिसॉर्ट जे आहे त्या समुद्र त्या पट्ट्यामध्ये हे पिल्लू आहे आणि आता इथं या पिल्लाला खोल समुद्रामध्ये ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या ओहोटी आहे, पाणी कमी आहे आणि अशा वेळेला हे पिल्लू जिवंत राहणं खूप महत्त्वाचं आहे. पुण्यावरून काही रेस्क्यू टीम आलेले आहेत, यातले एक्सपर्ट जे आहेत ते पुण्यावरून आलेले आहेत आणि त्यांच्या मदतीनं शिवाय स्थानिक काही पर्यटक आहेत, इथं अधिकारी आहेत, वनविभागाचे देखील अधिकारी आहेत आणि त्यांच्या मदतीनं या वेल माशाच्या पिल्लाला सध्या पाण्यामध्ये पुन्हा एकदा पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आत्ता मिळालेल्या माहितीनुसार एक ट्रॉलर जो आहे फिशिंगचा तो बोलवण्यात आलेला आहे आणि त्याच्या मदतीनं कदाचित या व्हेल माशाला पुन्हा एकदा खोल समुद्रामध्ये सोडलं जाईल. स्थानिक जे आहेत ते सध्या इथं जोरदार प्रयत्न करत आहेत या माशाला वाचवण्याचा. पर्यटक आहेत, काही अधिकारी आहेत जे पुण्यावरून आलेले आहेत, काही टीम आहे, त्यांच्या मदतीनं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आत्ताच्या घडीला सुरू आहे. सगळ्यांची आशा हीच आहे, सगळ्यांचा प्रयत्न हेच आहे की हे वेल माशाचं पिल्लू पुन्हा एकदा सुखरूप त्याच्या कळपामध्ये किंवा खोल समुद्रामध्ये जाईल. अमोल मोरे, ABP माझा, गणपतीपुळे, रत्नागिरी. तर अजूनही या पिलाचं रेस्क्यू ऑपरेशन संपलेलं नाहीये. या पिलाला खोल समुद्रात नेण्याचा प्रयत्न या विशेष टीमचा दिसतोय, परंतु ओहोटीमुळे त्याच्यात अनेक अडथळे येत आहेत. 24 तासांपासून वेल माशाचं हे पिल्लू रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्र किनारी वाळूमध्ये रुतून बसलंय. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.